गजऱ्याची सुरुवात करताना मी बेसिक 53 चेन्सनी सुरू केली आहे. तुम्हाला लहान मोठं जेवढे हवे असेल तेवढे तुम्ही चेन्स घेऊ शकता. त्याच्यानंतर दोन चेन्स सोडून तिसऱ्या चेनमध्ये एक हाफ डबल क्रोशे करून घ्यायचा. आणि प्रत्येक चेनमध्ये आता एक एक हाफ डबल क्रोशे करत आपण जेवढी लांबीची चेन बनवली आहे तेवढ्या प्रत्येक चेनला प्रत्येकी हाफ डबल क्रोशे करून पूर्ण करायचा. त्यानंतर आपण जिकडनं सुरू केलं आहे तिकडनं दोन हाफ डबल क्रोशे सोडून तिसऱ्यामध्ये हिरवा कलर जॉईंट करायचा. चार चेन घ्यायच्या आणि त्याच चेनमध्ये एक डबल क्रोशे घालायचा. खालनं एक चेन सोडून पुढच्या गॅपमध्ये एक डबल क्रोशे, एक चेन, एक डबल क्रोशे. परत एक चेन सोडून पुढच्या चेनमध्ये एक डबल क्रोशे, एक चेन, एक डबल क्रोशे. असं करत आपल्याला पूर्ण आपण जेवढी पट्टी बनवली आहे तेवढ्या पट्टीवर व्ही डिझाईन तयार करून घ्यायची. पूर्णपणे कंप्लीट करून जिथून परत आपण सुरू केलं होतं तिकडे आपल्याला ज्या पण फुलाला कलर हवा आहे तो कलर जॉईंट करून घ्यायचा. तीन चेन घ्यायच्या आणि त्याच गॅपमध्ये पुन्हा पाच डबल क्रोशे घालायचे. पहिल्या तीन चेनचा एक डबल क्रोशे, अशी आपल्याला टोटल सहा डबल क्रोशे करायचे. त्यानंतर सुई काढून पहिल्या चेनमध्ये सुई घेऊन त्या पहिल्या गॅपमध्ये आपल्याला असा एक पफ जॉईंट करून घ्यायचा. त्यानंतर तीन चेन. आता पुढचा जो व्ही आहे त्याच्यामध्ये सहा डबल क्रोशे घालायचे. आता प्रत्येक व्हीमध्ये सहा डबल क्रोशे घालत आपल्याला एक एक पफ तयार करत जायचा आहे. तो पफ म्हणजे आपण फुलाची डिझाईन करणार आहोत. आणि जेवढी आपण पट्टी बनवली आहे तेवढ्या पूर्ण पट्टीभर आपल्याला प्रत्येक व्हीमध्ये सहा डबल क्रोशे, त्याचा पफ तयार करायचा, तीन चेन आणि पुन्हा सहा डबल क्रोशे. असं करत आपल्याला पूर्ण ती पट्टी डिझाईन कंप्लीट करून घ्यायची आहे. अशी ही डिझाईन दिसून पूर्ण पट्टीभर आपल्याला ते पफ तयार करायचे. अशी आपली सुंदरशी वेणी तयार होते. नंतर ती वेणी बांधण्यासाठी आपल्याला एक धागा लावून त्याला 10 ते 12 चेन्स बनवायच्या आणि शेवटच्या चेनला एक सिंपल 4 ते 5 वेडे घेऊन एक पफ तयार करायचा. तशाच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या साईडलाही तो पफ तयार करून वेणीला गाठ बांधण्यासाठी आपण तो धागा तयार करतो. अशा पद्धतीने आपल्या सुंदरसा हा गजरा वेणी तयार होते. थँक्यू.